जास्त मराठी गाण्यांवरती भर द्या. मराठी गाण्यांची पर्वणी होते मित्रांनो, त्यामध्ये कोळी गीत असेल तर अतिउत्तम. संभागाचं सत्र आहे, जेवढी मराठी गाण्यांना आपण प्राधान्य दिला तेवढं मात्र नक्कीच खेळमय वातावरण या खेळपट्टीवरती रंगताना पाहिजे. तुला बघू मैदानच्या दिशेने रंगत पाहायला मिळते. पुन्हा एकदा शैलेश सलामीसाठी सज्ज होताना पाहायला मिळतो. पुन्हा शैलेश कडून आहे शैलेश आणि रितेश असं समीकरण. तर गोलंदाजी मार्ग वैयक्तिक पहिलाच आणि पहिला गोलंदाज कल्पेश. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न होता चांगला चेंडू. रनची नामी संधी, यस विकेट जबरदस्त. पंचांचा गोट आकाशाकडे. क्या बात है डीजे, बस रोकिए. चला धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. मराठी गीत मी महाराष्ट्राचा, महाराष्ट्र माझा, महाराष्ट्राचे आम्ही कई वारी आणि महाराष्ट्र घडवण्याचा संकल्प दाडला घरोघरी. प्रत्येकासाठी मात्र नक्की लागू होतं महाराष्ट्र घडवण्याचा संकल्प मनामध्ये धरा मित्रांनो. पुन्हा एकदा मी महाराष्ट्राचा, महाराष्ट्र माझा, महाराष्ट्राचे आम्ही कई वारी आणि महाराष्ट्र घडवण्याचा संकल्प ठेवला म्हणून म्हणे धन्यवाद. वळूया मैदानाच्या दिशेने अप्रतिम असं मेजवानी पाहायला मिळत डीजे मार्फत. पुन्हा एकदा थोडीशी दिशा गोलंदाजी वाईटच्या स्वरूपात दंडित केलं गेलं गोलंदाजाला. एकेरी धावेसाठी धावसंख्या देखील वाढ होताना पाहिल्या मध्ये धावसंख्या होती तीन धावा. एकदा एकेरी धावेला प्राधान्य दिलं होतं. धावची जी संधी पंतांकडे बाब मागितली होती पंतांनी बाब फेटाळली. एकेरी धावेला प्राधान्य दिलेलं धाव संख्या देखील वाढ, धाव संख्या होते चार धावा. पाहूया पंतांकडे. यस खणखणीत दंडने चौकार चेंडू जातो सीमारे शपा. धन्यवाद. पुढची परमेश असेल डीजेला झमके वाली बाय. चला बोलूया मैदानाच्या दिशेने रंग. शैलेश क्लास दाखवताना पाहायला मिळते. पुन्हा एकेरी धावेला प्राधान्य दिलेलं धाव संख्या देखील वाढ होते. धाव संख्येचा विचार केला तर धाव संख्या होती एक चौकाराच्या समवेत धाव संख्येतून नऊ धावा. एक षटकाचा खेळाला संपुष्टात एक षटकाखेर धाव संख्या होते नऊ धावा. ऐकूया डीजे मार्फत एक सुरील संगीत डीजे. शैलेश मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न करतायत. एकेरी धाव नक्की अर्जित केले ते बॅटची इनर्स लागली गेली. धाव संख्या धाव संख्या होत्या दहा धावा. तर पुन्हा एकदा छोटा पॅक बडा धमाका ओंकार. चौकार मारणार का ओंकार पाहावं लागेल तितकंच गरजेचं असेल. ओंकारांच्या बॅट मधून चौकार येणं वाईटच्या स्वरूपात दंडित केलं गेलं गोलंदाजाला एकेरी धावेसाठी. धाव संख्या देखील वाढ, धाव संख्या होते अकरा धावा.
अडचणीत दणदणीत चौकार येताना पाहायला मिळतोय. प्राधान्य दिले गेले धावसंख्या देखने वाढ होते धावसंख्या होती है सोळा बाबा एक बार नक्की अर्जित केले गेले पुन्हा एकदा मांडण्याचा प्रयत्न असेल शैलेशाची सलामीसाठी सज्ज चांगला चेंडू सन्मान दिला एक बार अर्जित केले गेले संख्येचा विचार केला तर धाव संख्या आवडलं होतं अर्जित केलं तर धाव संख्या होती एकोणीस जागा पुन्हा एकदा एकेरी बाईला प्राधान्य केलं धाव संख्या देखील वाढवून धाव संख्या होती संघाचे बावीस धावा पुन्हा एकदा मांडण्याचा प्रयत्न चांगले क्षेत्र म्हणून नाणी संधी असेल का कदाचित डायरेक्ट ही झाला असेल संधी होती परंतु एक धाव नक्की अर्जित केले गेले चांगला कम बॅक करणार का पाहणे तितकंच गरजेचं असेल धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या होती तेवीस धावा तिसरी षटक प्रगतीपदावरती मार्गस्थ असताना चार चेंडूचा खेळाला संपुष्टात रोहित पण गोलंदाजीच्या रडार वरती आहेत पाहूया पुन्हा एकदा शैलेश मोठे फटके खेळणार केकेरी दावेला प्राधान्य देणार पुन्हा एकदा सुरक्षक बीट होतोय चेंडू जातोय घोषणकी क्षेत्रामध्ये एकेरी दावेसाठी एक धाव नक्की अर्जित केले धाव संख्या होते चोवीस वन स्कोरबोर्ड पुन्हा एकदा चांगला चेंडू सन्मान दिला एक धाव अर्जित केली गेली धाव पटल्यावरती धाव संख्या देखने वाढ धाव संख्या होती पंचवीस धावा तीन षटकाचा सामना आला संपुष्टात तीन षटकाखेर धाव संख्या होती पंचवीस धावा ऐकूया डीजे मधला छोटासा सोरी संगीत डीजे एक बार अर्जित करताना पाहिले मिळते धाव संख्या देखने वाढ होईल
एकेरीला प्राधान्य दिला आहे. धाव संख्या देखने वाढ होईल. धाव संख्या होती 27 धावा. पुन्हा एकेरी धाव. धाव संख्या देखने वाढ. धाव संख्या होती 28 धावा. शेवटचे दोन चेंडू शेष असतील. मोठे फटके मारणार की पुन्हा एकेरी धावला प्राधान्य देणार हे सुद्धा पाहणं तितकंच गरजेचं असेल. चांगले क्षेत्ररक्षण पाहिलं मी ते नक्की धावा अडवला गेला. संघासाठी 3 धावा तर नक्की वाढवल्या गेल्या. धाव संख्येचा विचार केला तर धाव संख्या होती 31 धावा. विजयासाठी लक्ष असेल 32 धावा. स्वस्तिक आणि जितेजी लगन यांच्या कर्णधारांनी यायचं आहे टॉस उडून यायला. स्वस्तिक जितेजी लगन यांच्या कर्णधारांनी यायचं आहे.
चला बढ़िया मैदान दिशे रंगत पुनः एक पाला मिलते हैं धाव संख्य का विचार करो धाव संख्या होती है चार चेंडू अखेर धाव संख्या होते सहा धावा सॉरी चांगल चेंडू एक धावेला प्राधान्य गेलं धाव संख्या तिकडे वाढ होते धाव संख्या होते सात धावा चेसेबल 32 धावांचं टार्गेट असेल पुन्हा एकदा निर्धाव चेंडू फुलटा चेंडू होता मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता निर्धाव चेंडू धाव संख्या मात्र जैसी ती धाव संख्या होती सात धावा एक षटकाला संपुष्टात धाव संख्या होते सात आता विजयासाठी लक्ष असेल 18 चेंडू अठरा चेंडू 25 धावा आता मोठे फटके खेळावे लागणार की डेफिनेटली 18-25 सात धावांचा लीड असेल नक्कीच समर्थ बैज या संघाकडे पण विघ्नेश फायटर या संघाला मोठे फटके खेळावे लागेल आता तर कुठेतरी मात्र कमबॅक करणार तीन षटकामध्ये एकच चौकार येणं अनिवार्य असेल तर कुठेतरी मात्र कमबॅक करताना पाहिलं पाहिजे क्षेत्रक्षणमध्ये गेले अभ्यास मेड अपच्या क्षेत्रामध्ये चार फलंदाज सॉरी चार क्षेत्ररक्षक तैनात केलेत स्कोर लेग बॅकवर्ड स्कोर लेग फॉरवर्ड स्कोर लेग काऊ कॉर्नर आणि लॉंग ऑन पुन्हा मांडण्याचा प्रयत्न ऑफ ब्रेक होता एकही धाव अर्जित केली गेली धावसंख्या एक निघाल धावसंख्या होतीये धाव संख्या दे आठ धावा पुन्हा एकदा चांगला चेंडू एक धावेत रूपांतर केलं गेलं धाव संख्या एक निवड धाव संख्या होतीये नऊ धावा पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर गोलंदाज येतोय अभिषेक सॉरी माफ करा संदीप सलामीसाठी असेल सुरू आणि अभिषेक ही जोडी मात्र खेळताना पाहायला मिळते प्रयत्न एकेरी बाबीला प्राधान्य दिलं गोशापी क्षेत्रामध्ये डिक्लेअर दोन बाबी चेंडू येतो एकेरी बाबीसाठी धाव संख्या फेकणे वाढ होईल धाव संख्या होते दहा धावा अर्जित केली गेली धाव पटल्यावरती धाव संख्या द्वार धाव संख्या होती अकरा धावा अनुभवला ज्या चौकाराची गरज होती तो चौकार येताना पाहायला मिळतोय Thank you.
धन्यवाद। दोन षटका खेल दुसरा दोन षटका खेल धाव संख्या होती है 15 दादा। आता विजय साठी लक्ष असेल 12 चेंडू 12 चेंडू 17 दादा एक चौकार प्रेमदायी चौकार नक्की देताना पाहायला मिळाला शेवटच्या क्षणी। दिशेने रंगत पाहिलं मी ते धाव संख्येचा विचार करतो धाव संख्या होती आहे 18 दावा। धाव संख्येचा विचार केला तर धाव संख्या दाखवा टोपी लागते धाव संख्या होती आहे 19 दावा। तिसरा षटक प्रगती मार्गस्थ असताना प्रथमेश यांच्या मात्र हाता होताना पाहिलं मिळते चार चेंडूचा खेळ संतुष्टात तीन चेंडू शेष असतील मोठ्या रनआउटची नामी संधी असेल तर येस डेफिनेटली विकेटचं बटन होताना पाहिलं मिळते लाइट च्या खांबापासून कर्टन पासून बाजू होते कोणी टच करू नका इलेक्ट्रिक वायर गेले शॉर्ट सर्किट होऊ शकतो करंट सुद्धा लागू शकतो विनंती असेल बॉन्डिंग लाईनला आणि या हॅलोजनच्या खांबाला कोणी टच करू नका मित्रांनो विनंती असेल सहा चेंडू तेरा धावा। आता मात्र चौकार मारावे लागतील मोठे फटके यस सहा चेंडू तेरा धावा गोलंदाजी मार्ग नव्हता गोलंदाज होतोय ओमकार सहा चेंडू तेरा धावा पहिला चेंडू विकेटचा पटकन यशस्वी करेल दिशेने रंगत पाहायला मिळते विकेटचा बदल पहिल्या चेंडू वर दे विकेटचा बदल होताना पाहिलं तर ओंकार पुन्हा एकदा सज्ज होताना पाहायला मिळतोय फलंदाजच्या जोरावरती अभिराज्य गाजवला आता गोलंदाजी इथे मात्र काय होतंय काय घडतंय चौकार नशिबाची साथ मिळते नक्की फलंदाजाच्या बाजूने चार धावा Let's go.
मोठा प्रार करण्याचा प्रयत्न होता. रनआउटची नामी संधी असेल कदाचित डायरेक्ट हिट करणं गरजेचं असेल. रिव्ह्यू मागितला होता टीम समर्थ बोध यांच्या मार्फत. रिव्ह्यू तीन चेंडू नौ धावांची गरज असेल. विघ्नेश फायटर संघाला तीन चेंडू नौ धावा. आता गॅप शोधावे लागतील. इन टू द गॅप चेंडूला ट्रॅव्हल करावं लागेल. इथे मात्र पहिला प्रहार केला गेला. चांगला चेंडू होता. पुन्हा धावची संधी होती. रिव्ह्यू घेतला गेला सर फलंदाजीच्या टीम कडून. नॉट आउट आहे. रिव्ह्यू सक्सेसफुल. समीर असेल दोन चेंडू आठ धावा. समीकरण बिघडलं गेलं. एक चेंडू सात धावा. चला इथे मोठा विजय संपादित करताना पाहायला मिळतोय. समर्थ बॉईज विजेता संघाचं खूप खूप अभिनंदन. पारंपरिक संघाला खूप खूप शुभेच्छा.